नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजनं आपण करणार आहोत. अंमली पदार्थांच्या आडून राज्याला बदनाम करण्याचा डाव असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. जगातील अंमली पदार्थ जणू काही महाराष्ट्रातच तयार होत आहेत. महाराष्ट्राची ख्याती बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. इतकंच नाही तर पोलिसांची कामगिरीही डावलण्याचा प्रयत्न होतोय आणि हा असा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. ऑनलाईन कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या मुद्द्यांवर समाचार घेतलेला आहे. अंमली पदार्थांच्या आडून राज्याला बदनाम करण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. महाराष्ट्राची बदनामी करण्याचा डाव रचला जातोय, सोबतच पोलिसांची कामगिरीही डावलण्याचा प्रयत्न होतोय असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. विरोधकांचा चांगलाच समाचार मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. जगातले अंमली पदार्थ जणू काही महाराष्ट्रातच तयार होत आहेत. महाराष्ट्राची बदनामी करण्याचा डाव आहे आणि सोबतच पोलिसांची कामगिरीही डावलण्याचा प्रयत्न होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. मात्र हे होत असलेले प्रयत्न बिलकुल खपवून घेतले जाणार नाहीत असंही मुख्यमंत्री म्हणालेले आहेत. की महाराष्ट्र नुसतं बोलघेवड्यांचं राज्य नाही आहे, तर आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि करून दाखवणारच या जिद्दीने पुढे जाणार हे राज्य आहे. आणि हे गुन्हे आणि गुन्हेगारी जगत आपल्याला नेहमी पोलिसांचं सुद्धा मला खूप कौतुक करावं असं वाटतं. दोन चार दिवसापूर्वी सध्या आता अंमली पदार्थ हे एक फार मोठं असं पेव फुटलंय. मी माझ्या दसऱ्याच्या मेळाव्यात पण एक थोडस मोगम बोललो होतो की जणू काय संपूर्ण जगातले अंमली पदार्थ हे महाराष्ट्रामध्येच आहेत, महाराष्ट्रामध्येच निर्माण होत आहेत अशा पद्धतीने एक वातावरण केलं जाते. आणि ते पकडणारे सुद्धा विशेष टीम तीच ते काम करू शकते असं नाहीये. आपल्या मुंबईमध्ये सुद्धा महाराष्ट्र पोलिसांनी, मुंबई पोलिसांनी 4 दिवसापूर्वी साधारणतः 25 कोटीचं हेरोईन पकडलेलं आहे. हेरोईन पकडले, पण ते नुसतं हेरोईन पकडलं, त्याच्यामध्ये कोण हिरोईन नव्हती म्हणून त्या पोलिसांचं नावच नाही आलं. पण आपल्याला अभिमान वाटला पाहिजे असं काम त्यांनी केलेलं आहे. आपल्या पोलिसांनी त्यांचं बिचाऱ्यांचं नाव सुद्धा कोणाला माहित नाही. दिलीप राव, मला असं वाटतं की या पोलिसांचं सुद्धा आपण एक गौरव केला पाहिजे. आणि आपलं महाराष्ट्र पोलीस दल हे सुद्धा मजबूत आहे, तत्पर आहे. गुन्हेगारांना इकडे दया माया क्षमा दाखवली जात नाही आणि कडकपणाने आपण त्यांचा मागोवा घेऊन त्यांना पकडतो आणि सजा देतो. ही जी आपली ख्याती आहे ती थोडीशी त्याला बदनामीचं एक स्वरूप दिल्या जाण्याचा हेतू आपल्याला जो दिसतोय तो आता मोडून तोडून काढावा लागेल.